जळगाव शहरातील राजमालती नगरात जुन्या वादातून खून केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. 36 वर्षीय सिद्धार्थ माणिक वानखेडे या तरुणाचा खून करण्यात आला असून मारेकऱ्यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मारेकरी यांचा परिसरातील असल्याचेही समोर आले आहे. या तसेच या घटनेत 6 जण जखमी झाले असून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीत विशाल अजय सुरवाडे वय 28, जानू संजू पटेल वय 20, फैजान राजू पटेल वय 24, मेहमूद हाजी बिस्मिल्ला पटेल वय 42 आणि अजय पांडुरंग सुरवाडे वय 36 सर्व राहणार राजमालती नगर जळगाव हे सर्व जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. जळगाव शहरामध्ये भरतनगर एरियामध्ये 2 कुटुंबियामध्ये भरपूर दिवसापासून भरपूर वर्षापासून वाद आहे. एक दुसऱ्यांवरती भरपूर गुन्हा दाखल केलेले होते एक दुसऱ्यांवरती आणि आज सकाळी त्यांचा कोणत्या तरी विषयावर भांडण झालं आणि एक दुसऱ्यांवरती मारहाण वगैरे झालेल्या होत्या. त्या विषयावर एका माणसानं आता सिव्हिल हॉस्पिटल ॲडमिट झाल्यानंतर मरण पावले म्हणून त्यांनी डॉक्टरांनी रिपोर्ट दिलेला आहे. सविस्तर आम्ही विषयीचं सखोल चौकशी करून जे योग्य तो कलमानुसार आम्ही FIR दाखल करणार आहे. आणि ही काय राजकीयचं काय संबंध नाही आहे. आजचं इलेक्शनचा विषय पण काही संबंध नाही आहे. कोणी कोणत्याही विषयावर अफवावर कोणी विश्वास ठेवू नये. सर्व लोकांनी आपल्या घराच्या बाहेर येऊन व्होटिंगच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सहभाग व्हावी असं मी पोलीस डिपार्टमेंटतर्फे आवाहन करतो. म्हणजे FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आमच्या ताब्यात 7 ते 8 लोक आहेत. म्हणजे एकदा FIR दाखल झाल्यानंतर विषय पूर्ण सखोल चौकशी झाल्यानंतर किती लोकांना अटक करायची याच्यावर डिसिजन घेण्यात येईल. हा जुना वाद आहे. म्हणजे 2 कुटुंब आहेत. म्हणजे त्यांना रेल्वे स्टेशनला कामानिमित्त माताडीचं विषयावर त्यांचा जुने वाद आहे. एक दुसऱ्यांवरती भरपूर जुने गुन्हे आहेत. म्हणजे एक दुसऱ्याने दाखल केलेले आहेत. हॉस्पिटल ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी एकांना डॉक्टरनी मयत घोषित करण्यात आलेलं आहे.